इंदापूर तालुक्यातील गेली 25 वर्षे प्रलंबित असणाऱ्या आणि प्रत्येक निवडणुकीत चर्चेचा विषय असणारा पाणी प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. अजित पवार यांची जाहीर सभा इंदापूरमध्ये पार पडली, यावेळी ते बोलत होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदापूर येथील विभागीय कार्यालयाचा आणि जुना पुणे सोलापूर हायवे शाखेचा उद्घाटन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्यानिमित्ताने इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी इंदापूर तालुक्याचा प्रलंबित असणारा पाणी प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना आपण दिल्या असून आगामी विधानसभा निवडणुकीला लाकडी निंबोडीचं पाणीच काढून मतं मागणार असल्याचं विवचन अजित पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिलंय. मी लवकरच त्या बाबतीमध्ये काम करण्याचा माझा स्वतःचा निश्चितपणे विचार आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आता एक वर्ष झालेलं आहे, काही करून आता त्या बाबतीमध्ये वित्त विभाग माझ्याकडे, 5 वर्ष हे सरकार त्या ठिकाणी चाललं की पुढच्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाकडी लिंबोटीचं पाणी स्थित काढून मतं मागायचं. दरम्यान इंदापूर शहरातील 33 कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ देखील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. नगरपरिषद विरोधकांच्या ताब्यात असूनही 33 कोटींचा निधी आपण दिलाय, पुढची 5 वर्षे सत्ता आमच्याकडे द्या, इंदापूरचा चेहरा मोहरा बदलून टाकू, असं म्हणत अजित पवार यांनी इंदापूर शहरवासियांना साथ घातली आहे. त्याचबरोबर इंदापूर शहराचा विकास करण्याच्या करता आम्ही प्रयत्नशील आहोत. माझी इंदापूर शहरातल्या जनतेला विनंती, लवकरच नगरपालिकेच्या निवडणुका येणार, तुम्ही त्यांच्या हातामध्ये सत्ता देऊन बघितलं, आता 5 वर्ष आमच्या विचाराच्या राष्ट्रवादीच्या हातामध्ये सत्ता देऊन बघा, नाही त्यांच्यापेक्षा चांगला बदल करून दाखवला तर नावाचा अजित पवार सांगा. त्यांना सुधारणा पाहिजे असतील, त्यांना डीपीसी मध्ये निधी पाहिजे असेल तर तुम्ही राष्ट्रवादीला मदत करा, त्यांना मामाकडनं निधी पाहिजे असेल आम्हाला तर असा तसा निधी द्यावाच लागतो. आता जरी आमचा नगराध्यक्ष नसला तरी आम्ही दिलंय, परंतु तो आपल्या विचाराचा असेल तर अजून आम्ही जास्त, त्याचा फायदा तुमच्या विकास कामाला होणार. उद्याची पंचायत समिती जिल्हा परिषद पण आपली आली पाहिजे. दरम्यान यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे कार्यक्रम प्रसंगी वडिलांच्या आठवणीने भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 30 डिसेंबर 2020 रोजी दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा भरणे यांचे निधन झाले. महाराष्ट्र न्यूज 24 साठी विजय शिंदे, इंदापूर.